गडचिरोली परिवहन विभागाच्या मोटर वाहन निरीक्षकाच्या सतर्कतेमुळे 37 जनावरांचा जीव वाचलाय. जनावर तस्करीचा पर्दाफाश इथं करण्यात आलाय. गडचिरोली परिवहन विभागाच्या मोटर वाहन निरीक्षकाच्या सतर्कतेनं 37 जनावरांचा जीव वाचलाय. कुरखेडा कोरची मार्गावर वनविभागाच्या नाक्याजवळ मोटर वाहन निरीक्षक सचिन जामखिंडीकर आपल्या पथकासह गस्त घालत होते. तपासणीत त्यांना एका वाहनाचा संशय आला. वाहनाची कागदपत्र आणि प्रत्यक्ष तपासणीत वाहनात जनावरं कोंबून असल्याचं स्पष्ट झालंय. वाहनातील 2 जनावरं मृतावस्थेत होती. वाहन चालकाला तातडीनं ताब्यात घेण्यात आलं असून पथकानं जनावरांची सुटका करत गोठणगाव इथं गोशाळेत जनावरं सोडली आहेत. या वाहनाचा परवाना रद्द करून प्रकरण कुरखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. छत्तीसगडहून गडचिरोली मार्गे तेलंगणात होणाऱ्या जनावर तस्करींचा या घटनेमुळे पर्दाफाश झालाय. यापुढे परिवहन विभाग गोवंश तस्करी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचंही सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. केली कागदपत्रांची मागणी केली तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि त्यानंतर आम्ही रितसर गाडी उघडून बघितल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की त्यात 39 जनावरं टोटल तस्करी करून घेऊन जाताना आढळले. त्यातले 2 जनावरं मृत अवस्थेत आढळले. त्यानंतर आम्ही तिथल्या स्थानिक पोलिसांना कळवून ते जनावरं गोशाळेत, गोठणगाव येथील गोशाळेत त्यांची सुटका केली आणि त्यानंतर पोलिसांच्या हवाले त्यांना पुढील कारवाई करण्यासाठी सोपवले आणि मोटर वाहन कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे.